UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. स्थानिक काही नेत्यांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केली. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मी काही राजकीय पक्ष वगैरे बघत नाही. आरोपीवर कडक कारवाई करणार. फडणवीसांची माहिती. पुण्यातील घटना हादरवून टाकणारी. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाही. सुषमा अंधारेंची सरकारवर टीका. अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरून 14 करायला हवं. अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत अमित शहांशी बोलणार. अजित पवारांची माहिती. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी आज पुन्हा सुनावणी. जखमी पोलिसाच्या जखमेबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल सादर करा. न्यायालयाचे निर्देश. बदलापूर प्रकरणामधील 6 आरोपींना कोर्टामध्ये आणलं. तुषार आपटे आणि उदय कोतवालला कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून नवं मशाल घेत शहांच्या वक्तव्याचा फडशा दसरा मेळाव्याला पाडेल. लॉन्चवेळी ठाकरेंचं विधान. रणनीती मी 2 वर्षांपूर्वी दाखवली. विरोधकांचं प्लॅनिंग जनता हाडून पाडेल. जनता त्यांना उत्तर देईल. मला उत्तर देण्याची गरज नाही. मुख्यमंत्री शिंदेची टीका. आचारसंहिता लागण्याआधी मागण्या मान्य करा. अन्यथा फडणवीसांना खूप पश्चाताप होईल. सरांगेंचा इशारा. राजकारण सत्ताकारण अर्थकारण शूद्र. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात. गणपती उत्सव नवरात्र उत्सव इव्हेंट झाले. संभाजी भिडेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता. हिंदूंना शिव्या देणाऱ्या भिडेंवर हिंदूंचे सरकार काय कारवाई करणार. संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंची सरकारवर टीका. विरोध केल्यास शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील. ज्या पद्धतीनं भाजप कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीनं शिवसैनिक मराठवाड्यासह राज्यभर काम करतील. अब्दुल सत्तारांचा इशारा. आधी ताकद निर्माण करून आता भाजपकडून सत्तारांविरोधात मोर्चे. भाजपची सहकारी पक्षांना संपवण्याची वृत्ती. भाजप गद्दारांना संपवणार. अंबादास सांगेंची टीका. आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार. आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतरच होणार. सूत्रांची माहिती. 26 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा आणावीच लागेल. दसऱ्यापूर्वी जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल. संजय राऊतांची माहिती. देवेंद्र भुयार यांचं वक्तव्य चुकीचं. त्यांना कालच समज दिली. भुयार यांना माफी मागण्यासही सांगितलं. अजित पवारांची माहिती. UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.